मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाप्रकरणी राज्य सरकार वेळ काढूपणा करते, भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप. पुढील 10 दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने खाली येणार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे सूतोवाच. आणि विद्यापीठ काळे विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाने काढली पालकमंत्र्यांच्या घरासमोर रांगोळी. अच्छा, घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळ काढूपणा करणाऱ्या राज्य सरकारने आज चक्क पळपुटेपणा केल्याचा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज न्यायालयाची सुनावणी झाल्यावर केला. तसेच आज जी राज्य सरकारने चूक केली ती पुन्हा पुढच्या सुनावणीत करू नये अशी सूचना बावनकुळे यांनी यावेळी दिली. आज सुप्रीम कोर्टमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या सुनावणीमध्ये मी इंटरव्हेन्शन केलं होतं, पण ही केस 2 दिवसांनी पुन्हा ढकलण्यात आली. राज्य सरकारच्या वकिलांनी 2 दिवस वाळवून घेतले आणि सांगितलं की 15/12/2021 जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो रिकॉल आम्हाला करायचा आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी 4 दिवसापूर्वी हे करता आलं असतं, पण ऐन वेळेवर जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य सरकार, मध्य प्रदेश सरकार आणि आमचे इंटरव्हेन्शन असताना ना, आज आम्ही पूर्ण तयारी केली असताना राज्य सरकारने पुन्हा पळपुटेपणा केला आणि ओबीसी आरक्षणाच्या केसमध्ये पुन्हा वेळ काढूपणा केला. राज्य सरकार हे पहिल्यापासूनच ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. मागच्या 2 वर्ष जसा वेळकाळूपणा केला, 13/12/2019 पासून आत्तापर्यंत वेळकाळूपणा केला आणि आजही पळपुटेपणा केला, तर राज्य सरकार गंभीर नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने पुन्हा 2 दिवस वाढवून दिलेले आहे. राज्य सरकारचे मंत्री हे नुसते स्टेटमेंट करतात पण वकील तयारी करत नाही, राज्य सरकार तयारी करत नाही, राज्य सरकार गंभीर नाही, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याकरता गंभीर नाही. यांच्या चुकामुळे आज अनेक ओबीसीच्या सीट्स ओपनमध्ये लढावं लागत आहे आणि म्हणून मला असं वाटतं आज जे राज्य सरकारने चूक केली पुन्हा ही चूक परवा करू नये अशी राज्य सरकारला आमच्या सूचना आहेत. नागपुरात झालेल्या मुलाखतीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून केंद्र सरकारने आता मध्यस्थी अर्ज सादर केलाय. जेव्हा महाराष्ट्रावर वेळ होती तेव्हा केंद्राने मदत केली नाही, आता इतर राज्यातही समस्या निर्माण झाल्याने केंद्राने मध्यस्थी याचिका दाखल केली आहे असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत निवडणुका थांबवा ही आमची आणि अनेक राज्यांची सर्वोच्च न्यायालयात विनंती देखील त्यांनी केली. आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातील सुनावणी आहे आणि खरं तर आता केंद्र सरकारने नव्याने ॲफिडेव्हिट दिल्यामुळे अरविंद केल्यामुळे त्यासाठी हा निकालही वेगळ्या मोडवर येईल असं मला अपेक्षित आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस महाराष्ट्राच्या संदर्भात हा विषय होता, आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय देशव्यापी झालेला आहे आणि अनेक राज्यामध्ये आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न निर्माण झालेले आहेत. मध्य प्रदेश आपल्याला बाजूचंच राज्य आहे, त्या राज्यामध्ये तर ओबीसींनी अनेक संघटनांनी आंदोलन केलं आणि तिथल्या त्या सगळ्यांना लाठीमारसुद्धा तिथली सरकारने ओबीसी समाज बांधवावर केलेला आहे आणि आंदोलन मोडून काढण्यासाठी दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिवराज सिंग चौहान साहेबांनी केले.
आणि अशा अनेक राज्यातला हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने जी विनंती केलेली आहे की एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी द्यावा, ठीक आहे, आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात संधी द्यावी, वेळ द्यावी, अशी जी काही विनंती केलेली आहे ती विनंती माननीय सर्वोच्च न्यायालय मान्य करेल आणि पुढचा कालावधी नक्की ओबीसीच्या आरक्षणासाठी मिळेल. त्याचबरोबर पुढच्या 8-10 दिवसात मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असून कोरोना मुलांपर्यंत पसरू नये ही सरकारची जबाबदारी राहील. आता लॉकडाऊनची स्थिती नाही, आम्ही फक्त निर्बंध लावले आहेत. मुंबईत लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली असून पुढच्या 10 दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने खाली येईल असे आश्वासन विजय वडेट्टीवारांनी यावेळी नागरिकांना दिले. कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी काल पण कॅबिनेटमुळे स्पष्ट सांगितलं की ज्यावेळेस आता तर लॉकडाऊनची स्थिती नाही, आपण निर्बंधच लावलेले आहेत, पूर्णतः लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन वगैरे काही नाही, काही निर्णय घ्यावे लागतात निर्बंध घालण्याचे, ते घेतलेले आहे. परंतु शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एक पुन्हा त्याचा आढावा माननीय मुख्यमंत्री घेणार आहेत. कॅबिनेटमध्ये ठरलं आहे की 15 दिवसाच्या नंतर, म्हणजे आता 5-7 दिवस होऊनच गेलेत, पुढच्या 8-10 दिवसानंतर पुन्हा मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला आढावा घेतील आणि शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय ते घेतील ही अपेक्षा आहे. महाविकास आघाडीतर्फे पारित करण्यात आलेल्या विद्यापीठ कायदा काळ्या विधेयकाविरोधात नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या घरासमोर मध्यरात्री रांगोळी काढण्यात आली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाने हे विधेयक लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती केली. महाविकास आघाडीतर्फे विद्यापीठ कायदा विधेयक पारित करण्यात आले आहे. याचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने निषेध करण्यात आला आहे. यासाठी भाजी युमोने कधी लाखोंच्या घरात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवले तर कधी मुख्यमंत्र्यांना व उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात मिस कॉल दिले. यावेळी मात्र भारतीय जनता युवा मोर्चाने पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या घरासमोर चक्क रांगोळी काढून हे विधेयक मागे घेण्याची विनंती केली. यावेळी भाजी युमोच्या वतीने आघाडी सरकारला विद्यापीठात राजकारण आणू नये, आज फक्त पालकमंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रांगोळी काढून या विधेयकाला विरोध दर्शवत आहोत, जर का आघाडी सरकारने हे विधेयक मागे घेतले नाही तर भविष्यात आम्ही आमचे स्वरूप अधिक उग्र करत तुम्हाला आमच्यापुढे झुकण्यास भाग पाडू असा इशारा देण्यात आला. आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे नागपूर शहराचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानासमोर आम्ही इथे विरोधाचं काम केलेलं आहे, निषेध दर्शनाचं काम केलेलं आहे. विद्यापीठ विधेयक जे त्यांनी अनैतिकतेने पारित केलं, आमचे नेते, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस सभागृहामध्ये चर्चा करत असताना अनैतिकतेने त्यांनी ते रेटून धरलं, जे विद्यार्थ्यांच्या अतिशय धोक्याचं आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पवित्र विद्यापीठांमध्ये राजकारण करण्याचं पाप हे महाविकास आघाडी करू इच्छितं, त्याच्यात त्यांचं केवळ स्वतःचा स्वार्थ आहे. या माध्यमातून जमिनी लाटण्याचा प्रयत्न, मलिदा कमवण्याचा प्रयत्न हे हेतू त्यांचे आहे. विद्यापीठांमध्ये राजकारण करू नये, हे विधेयक त्वरित वापस घ्यावं यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विक्रांतजींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करत आहे. आज नागपुरात आम्ही पालकमंत्र्यांच्या घरासमोर हे काळं विधेयक त्वरित वापस घ्यावं अशी युवती विभागाच्या माध्यमातून या युवतींनी इथे रांगोळी काढलेली आहे. आम्ही इथे बॅनर लावलेला आहे. या झोपलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरात्रीमध्ये हे सरकार इतकं गाढ झोपलेलं आहे की यांच्या निवासस्थानासमोर येऊन कोणी काही पण करून जातं तरी सुद्धा यांची जाग उघडत नाही. हे ज्या पद्धतीनं झोपलेलं सरकार आहे त्यांना जाग करण्याचं काम येत्या काळामध्ये युवा मोर्चा करेल. संपूर्ण जनतेमधून हा आवाज, हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न युवा मोर्चा अशा प्रकारच्या आंदोलनातनं करत आहे आणि जनमानसातून हा विचार घेऊन हे दबाव त्यांच्यावर टाकून हे विधेयक त्यांना वापस घ्यावंच लागेल, त्यासाठीचं हे आंदोलन आहे. त्वरित महाविकास आघाडीनं हे विधेयक वापस घ्यावं, अन्यथा महाराष्ट्रात जे होईल किंवा ज्या पण गोष्टी होतील त्याला केवळ महाविकास आघाडी जबाबदार राहील. भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहरातून हा संदेश आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचा 17 जानेवारी रोजी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना आढावा बैठक घेतली असून कोरोना नियमांचे पालन करा, तसेच दोन्ही डोस घ्या असे नागरिकांना आवाहन पण त्यांनी यावेळी केले. अमरावतीमध्ये दुसऱ्या लाटेसाठी आम्ही तत्पर होतो,
दीडपट अधिक बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था आम्ही केली असून प्रत्येक तालुक्यात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सुद्धा आहे. परंतु जिल्ह्यात दर आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढत चालला आहे. प्रशासन, कमिशनर, कलेक्टर यांनी कोविड सूचना दिल्या असून सुद्धा जिल्ह्यात कोविड प्रोटोकॉलचे पालन लोक करत नसल्याने हा रेट वाढला आहे. त्याचबरोबर पहिला डोस 80% लोकांनी घेतला असला तरी दुसरा डोस फक्त 45% लोकांनीच घेतला आहे. काल 2 लोकांचा कोविडमुळे मृत्यू झाला असून त्यातील 1 महिलेचा दुसरा डोस न घेतल्याने मृत्यू झाला. त्यामुळे सर्वांनी डोस घ्यावे आणि सर्व सूचनांचे पालन करावे ही विनंती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना केली आहे. 17 जानेवारी 2022 रोजी आम्ही या ठिकाणी कोविडचा आढावा बैठक घेतलेली आहे. खरं अमरावती जिल्ह्यामध्ये जी सेकंड वेव्हची सुरुवात झाली होती त्या वेव्हमुळे आम्ही सगळेजण तत्पर आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही दीडपट सगळ्या गोष्टींबद्दल, दीडपट बेडची व्यवस्था आहे, मुबलक ऑक्सिजन त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध आहे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण ॲम्ब्युलन्सेस दिलेले आहे, ऑक्सिजन प्लांट्स त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि आयसीयू बेड्स असो किंवा अजून दक्षता घेण्याच्या ज्या काही गोष्टी असो, कोविड केअर सेंटर्सची उपलब्धता आहे, त्या सगळ्या बाबतीत आपण व्यवस्थित या ठिकाणी तयारी जिल्ह्यामध्ये केलेली आहे. पण आपली जी वीकली पॉझिटिव्हिटी रेट आहे ती थोडीशी जास्त आहे आणि ती 12% वर त्या ठिकाणी आजच्या दिवशी गेलेली आहे. आता आपण असं बघतोय की प्रशासन सांगतंय, पोलीस व्यवस्था सांगतेय, कलेक्टर सातत्याने बोलतायत, सीओ बोलतायत, कमिशनर बोलतायत, पण कोविड प्रोटोकॉलचा फॉलो त्या ठिकाणी काही लोक करत नाही आहे आणि मग कोविड प्रोटोकॉल फॉलो न केल्यामुळे आपली ही पॉझिटिव्हिटी रेट त्या ठिकाणी आज आपण जर राज्यात पाहिलं तर थोडे जास्त झालेले दिसते. आपल्याला दक्षता घ्यावी लागेल, आपल्याला कोविड प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल, आपल्याला एका अंतरावर राहावं लागेल, मास्क लावावा लागेल, सातत्यानं हात धुवावं लागेल आणि मुलांची देखील काळजी आपण घ्यावी लागेल. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आपले पहिला डोस वॅक्सिनेशनचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, जवळपास 80% आपण घेतलेला आहे, पण जो दुसरा डोस आहे तो अजून 45% त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ज्यांना कोविड होतोय, आता कालचेच जर आपण मृत्यू बघितले तर 2 लोक त्या ठिकाणी कोविडमुळे मरण पावलेले आहे कालच्या तारखेला आणि 1 व्यक्ती 80+ होती पण दुसरी व्यक्ती जी होती त्यांनी सेकंड डोस घेतलेला नव्हता आणि म्हणून त्यांना कोविडचा त्या ठिकाणी ते वीक झाले आणि मग मृत्यू त्यांचा कोविडच्या कारणामुळे झाला. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की दुसरा डोस घ्या. आता या ठिकाणी लेकरांचे पण डोसेस मिळत आहेत, बूस्टर डोसेस पण मिळतात आहेत आणि त्या सगळ्या दक्षता आपण सगळ्यांनी घेतल्या पाहिजे आणि स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था राहिली पाहिजे आणि कोविडपासून आपण सगळेजण व्यवस्थित राहिलो पाहिजे एवढी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व गेली 7 दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्राध्यापक डॉक्टर एनडी पाटील यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला अशी भावना सर्व स्तरातून उमटत असून राज्यातील सर्व नेत्यांतर्फे पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एनडी पाटील यांचे सोमवारी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 93 वर्षांचे होते. एनडी पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपले असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत अनेक मान्यवरांनी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी विमानाने कोल्हापुरात दाखल होत पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत बुलंद चळवळीचा आवाज हरपला असे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली. तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एनडी पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाल्याचे सांगितले. प्राचार्य एनडी पाटील सर हे
महाराष्ट्रातले मागच्या जवळपास 70 वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठं योगदान देणारे आणि नेहमी संघर्षाची भूमिका घेऊन सरकारला वटणीवर आणण्याचं काम करण्यात आयुष्यभर त्यांनी शेतकरी, शेतमजूर, महाराष्ट्रातल्या वेगळ्या घटकांच्या वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधी आवाज उठवण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. रयत शिक्षण संस्थेमध्ये फार मोठं योगदान त्यांनी आयुष्यभराच्या त्यांच्या कार्यात दिलं. माझ्या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील दवळी गावचे ते आणि त्यामुळं त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आणि परिचय माझा होता. गेल्या काही महिन्याच्या पूर्वी त्यांना 2-3 भेटण्याची संधी त्यांच्या घरी मला मिळालेली होती. अलीकडं ते झोपूनच होते, परंतु झोपून असताना देखील ते सतत वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करणं, त्याच्यावर सल्ला देणं, मत व्यक्त करणं हे काम गेल्या 4-6 महिन्यापूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीनं करत होते. एन डी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं आमच्या जिल्ह्याची, आमच्या भागाची फार मोठी हानी झालीच आहे. पण महाराष्ट्रात एक आदर्श व्यक्तिमत्व, निष्पृह व्यक्तिमत्व आणि आयुष्यभरात कोणताही डाग न लागून देता त्यांनी नेहमीच जनतेच्या बाजूने आणि चळवळीत प्रत्येक पुढाकार घेऊन कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक प्रश्नांच्या मध्ये त्या लढ्यांचं नेतृत्व करण्याची भूमिका देखील त्यांनी गेल्या काही वर्षात दाखवलेली होती. असं एक पितृतुल्य नेतृत्व आज आपल्यातून हरवलं. मी महाराष्ट्राचा विधानसभेचा सदस्य त्या भागातला म्हणून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एन डी पाटील यांच्या जाण्यामुळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले असून पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात केलेले काम आदर्श निर्माण करणारे असून हा आदर्श पुढे घेऊन जाण्यासारखा असल्याची भावना व्यक्त केली. सर, एन डी पाटील यांचं आज निधन झालेलं आहे. गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची प्रकृती असली होती. काय सांगाल की राजकीय आणि सामाजिक जीवनात चळवळीतला नेता म्हणून त्यांची ओळख? हो, एन डी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी लहानपणापासून, स्वातंत्र्य चळवळीपासून तर महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करत असतानाच एका बाजूला सामान्य माणसांसाठी आवाज उठवायचा आणि दुसऱ्या बाजूला रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस फिरती करायची, काळजी करायची आणि त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण करायची ही भूमिका त्याची राहिलेली आहे. आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांनी जे काम केलं, जो आदर्श निर्माण केला, तो आदर्श घेऊन पुढे चालण्यासारखा आहे. माझ्या मते एन डी पाटील साहेबांच्या जाण्यावर एक सामान्य माणसाचा आवाज आता कायमचा पण लुप्त झालेला आहे. तर अशोक चव्हाण यांनी एन डी पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील लढवय लोकाभिमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे सांगितले. राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री श्री एन डी पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ते विधिमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्याच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज आज कायमचा हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. सहकार, शिक्षण, राजकीय, कामगार, कृषी
अशा अनेक क्षेत्रांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने डिलेट उपाधीने त्यांचा सन्मान केला होता, याची आठवण या निमित्ताने मला आज होत आहे. त्यांच्या जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील. लोकनेते श्री एन डी पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार असून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड उद्या गोव्यात जाऊन आढावा घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेशी जागा वाटपवर चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी दिली. निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पदाधिकाऱ्यांना दिले होते, त्यानुसार उत्तर प्रदेशात आमची समाजवादी पार्टीशी आघाडी झाली आहे. सपाने आम्हाला एक जागा सोडली असून अजूनही काही जागा सोडण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्येही काँग्रेससोबत आघाडी झाली असून गोव्यात आघाडी करण्याबाबत काँग्रेससोबत चर्चा झाली होती, पण काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाची आघाडीची इच्छा नाही. त्यामुळे उद्या प्रफुल्ल पटेल व जितेंद्र आव्हाड दोन्ही नेते गोव्यात जाणार असून शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत आघाडीची इच्छा आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा होईल व त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. देखिए, महाराष्ट्र में तीन पार्टी का जो गठबंधन है वो महाराष्ट्र को लेके है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्पष्ट भूमिका है कि राज्य इकाई जो फैसला करेगी उस तरह का निर्णय उसको मान्यता पार्टी देगी. उत्तर प्रदेश की इकाई ने फैसला किया कि समाजवादी पार्टी के साथ गठबंधन करना है, वहाँ हम लोगों ने मान्यता दी. गोवा में हम लोग चाहते थे कि कांग्रेस के साथ बैठकर साथ में चुनाव लड़ा जाए, लेकिन गोवा के स्थानीय नेताओं की जो रवैया है उसके कारण वहाँ गठबंधन नहीं हो पा रहा है. कल हमारे राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल पटेल जी और एक मंत्री जितेंद्र आव्हाड जी गोवा जाएंगे, शिवसेना के साथ बात होगी और लोगों से बात जो होना है वो होगी. अब कल कोई अंतिम निर्णय गोवा को लेकर पार्टी करेगी, जिसकी घोषणा प्रफुल्ल पटेल जी स्वयं गोवा में करेंगे. मणिपुर में कांग्रेस के साथ हमारी बात हो गई है, मणिपुर में गठबंधन में हम कांग्रेस के साथ चुनाव लड़ेंगे. सर मराठी. चेंबूरहून वागळे इस्टेट येथील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी आल्यानंतर कोलशेत खाडी रस्त्याला फिरायला गेलेल्या मित्रांची कार सोमवारी पहाटे भरधाव वेगात येथील चिखलात शिरली. या घटनेची माहिती स्थानिक कापूर बावडी पोलीस, अग्निशमन दल व ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत कारमधील 6 जणांना सुखरूप बाहेर काढले. हरेंद्र सिंग यांच्या मालकीची ही कार संकेत सिंग चालवत असता त्याच्यासोबत त्याचे 5 मित्र होते. Go!
नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे मकर संक्रांती निमित्त भाजपच्या उज्ज्वला गॅस योजनेविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. गरजू लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसचे कनेक्शन देण्यात आले होते, मात्र आता या गॅसवर देण्यात येणारी सबसिडी लाभार्थ्यांना भेटत नसल्यामुळे गरिबांचे मोठे हाल होत आहेत. परिणामी उज्ज्वला योजनेचे लाभार्थी पुन्हा गॅस कडून चुलीकडे वळले असून आता उज्ज्वला योजना तर भेटली, मात्र त्या योजनेचा उपयोग होत नसल्याने ही योजना मोदी सरकारला वाण म्हणून परत देत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नेटा डिसोजा मॅडम, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सवालखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नवी मुंबई महिला काँग्रेसतर्फे आज आंदोलन छेडलेलं आहे. खरं बघायला गेलं तर हा आंदोलन भाजप सरकारने जी योजना आणली होती 1 मे 2016, ही योजना संपूर्ण देशभरात फेल झालेली आहे. भाजप सरकारने या योजनेसाठी 8,000 कोटीचा निधी वापरला होता, तो पूर्णपणे या जनतेपर्यंत पोहोचलेला नाही, तर जनतेचं ह्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. कारण ज्या लाभार्थ्यां महिलांसाठी ही योजना होती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, सबसिडी देखील त्यांना 2020 मिळत नाही, तर ही सबसिडी त्यांनी लागू केली पाहिजे. हा आंदोलन आजचं ह्याच्यासाठीच आहे की त्यांनी सबसिडी लागू केली पाहिजे, या योजनेचा पूर्णपणे महिलांना फायदा झाला पाहिजे, हाच या आंदोलनामार्फत आमचा संदेश आहे. नवी मुंबई महिला काँग्रेस हा संदेश देते भाजप सरकारला की लवकरात लवकर ही सबसिडी लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावी. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील पवई तलावचे सोमवारपासून पुन्हा जुन्या हार्वेस्टरच्या पद्धतीने स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे, नगरसेविका चंद्रावती मोरे यांच्या हस्ते या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. आमदार दिलीप लांडे यांनी तलावात हार्वेस्टर मशीन चालवून या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. या अगोदर पालिकेने या तलावात ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करून जलपर्णी हटवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. त्यानंतर पुन्हा पालिकेतर्फे हार्वेस्टर मशीनच्या मदतीने या तलावातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून पुढील 6 महिन्यात हे तलाव पूर्णपणे स्वच्छ केले जाणार आहे. लवकरच या तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवण्याचा आणि या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्पही सुरू होणार असल्याची माहिती यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी दिली. धार्मिक भावनेचा आधार घेऊन त्या भावनाचा आदर करून हा तलाव स्वच्छ राहिला पाहिजे म्हणून गेले अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न करत होतो. स्थानिक नगरसेविका मोरेताई पण त्या ठिकाणी या प्रयत्नामध्ये आहेत आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून यापूर्वी एक टेक्निकल नवीन आयडिया आणली होती, काही लोकांचा विरोध झाला, म्हणून आपली जी जुनी पद्धत आहे याच पद्धतीने या ठिकाणी या तलावावरती असणारी वनस्पती हे साफसफाई करायचं काम सुरू झालेलं आहे आणि हे टेंडर आजपासून आपण सुरुवात केलेली आहे. काम सुरू झालेलं आहे, 6 महिन्याचा कालावधी आहे. या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये या तलावामधील असणारी ही वनस्पती, ही संपूर्ण वनस्पती साफ करून साईटला ठेवून सुकल्यानंतर महानगरपालिकेच्या वाहनाच्या माध्यमातून त्याचा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाणार आहे. म्हणजे काही लोकांचा गैरसमज झाला होता, त्या लोकांच्या भावनांचा आदर करून त्यांचंही पर्यावरणाबद्दल असणारं प्रेम, त्यांची असणारी माहिती, याचा सर्वांचा आदर करून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे टेंडर काढलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी हा तलाव स्वच्छ केला जाईल, हे काम सुरू झालेलं आहे. 1-6 महिन्याचं टेंडर आहे, 6 महिन्यामध्ये ही संपूर्ण वनस्पती त्याला काढून बाहेर ठेवणार आणि बाहेर महानगरपालिकेच्या गाडीच्या माध्यमातून ते घेऊन जाणार. मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण गिरगाव चौपाटी पाहिले असेल, दादर चौपाटी पाहिले असेल, परंतु पूर्व उपनगराच्या लोकांना कुठंही चौपाटी जवळ नाही आहे. या ठिकाणी एक निसर्गरम्य लोकांच्या भावनांचा आदर करून या ठिकाणी सुशोभीकरण करून एक गिरगाव चौपाटी किंवा दादर चौपाटीसारखं एक प्रेक्षणीय स्थळ या मुंबई शहरात व्हावं, त्या भावना आम्ही मुंबई महानगरपालिका असेल, या विभागाचे पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्याकडे आपण या भावना ठेवलेल्या आहेत. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.